म्हसळा तालुका मराठा समाजाचा महाराष्ट्र शासनाच्या विरोधात काल दिनांक 24 जुलै मराठा आरक्षणावरून तीव्र आंदोलनाचा इशारा म्हसळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन देण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन मुकमोर्चाकडून तीव्र आंदोलनाकडे वळले आहे. त्यातच सोमवार दिनांक 23 जुलै रोजी औरंगाबाद येथे मराठा समाजाने जलसमाधी आंदोलनाचे आयोजन केले होते. यामध्ये मराठा समाजाच्या काकासाहेब शिंदे या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रावर उमटले असून मराठा समाजाचे आरक्षण आंदोलनकरांनी 24 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळण्यात आला व या बंदाचे काही जिल्ह्यात हिंसक पडसाद उमटले होते. परंतु म्हसळा तालुक्यातील मराठा समाजाने महाराष्ट्र शासन काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूस संपूर्णपणे जबाबदार असल्याचा सदर निवेदनात उल्लेख करून महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध केला आहे व मराठा समाजाला लवकरच आरक्षण न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.